वीडियो पाहायला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही साम टीव्हीला सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राइब करा। ज्यार्थी नोव्हेंबर 1956 मध्ये राज्याची पुनर्रचना झाल्यानंतर तत्कालीन मुंबई राज्यातील बेळगाव चंदगड तालुका वगळून विजापूर धारवाड व कारवार हे मराठी भाषिक जिल्हे पूर्वीच्या महसूर राज्यात विलीन करण्यात आले। महाराष्ट्राने खेडे हे एक घटक भौगोलिक संलग्नता मराठी किंवा कन्नड भाषिक लोकांची सापेक्ष बहुसंख्या व लोकेच्छा या सूत्रानुसार फेररचनेची मागणी कर्नाटकातील 865 सीमावादित गावांवर दावा सांगितला आहे आणि ज्या अर्थी महाराष्ट्र राज्य शासनाने दावा केलेली 865 गावे महाराष्ट्रात समाविष्ट व्हावी म्हणून महाराष्ट्र शासनाने केंद्र शासन व कर्नाटक राज्य शासन यांच्या विरुद्ध मान्य सर्वोच्च न्यायालयात दिनांक 29/3/2004 रोजी मूळ दावा क्रमांक 4/2004 दाखल केला आहे। मान्य सर्वोच्च न्यायालयात अंतरिम अर्ज क्रमांक IA 11/2014 वर सुनावणी अंतिम दिनांक 12/12/2014 रोजी द्यावयातील साक्षी पुरावे नोंदविण्यासाठी मान्य कोर्ट कमिशनर म्हणून मान्य श्री मनमोहन सरीन भूतपूर्व मुख्य न्यायाधीश जम्मू काश्मीर यांची नियुक्ती केली। परंतु सदर दिनांक 12/12/2014 रोजी पारित केलेल्या मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात सुधारणा करावी या मागणीसह कर्नाटक शासनाने दिनांक 7/12/2014 रोजी अंतरिम अर्ज क्रमांक IA 12/2014 मान्य सर्वोच्च न्यायालयात दाखल केला आहे। सदर सीमावादाचा प्रश्न न्यायप्रविष्ट असून ही कायदेशीर लढाई महाराष्ट्र शासन सर्व ताकदीने लढत आहे। महाराष्ट्राच्या बाजूने खटला चालवण्यासाठी या क्षेत्रातील अनुभवी असणारे ज्येष्ठ अनुभवी व नामांकित विधिज्ञाची पॅनलवर नियुक्ती केली आहे आणि ज्या अर्थी सीमा भागातील प्रश्न सीमा भागातील लाखो मराठी भाषिकांवर तेथील प्रशासनाकडून वर्षानुवर्ष होणारे अन्याय मराठी भाषिकांना मिळत असलेली दुय्यम वागणूक त्यांच्यावर अत्याचार केले जाणे त्यांच्या जीवितांचा प्रश्न गंभीर होणे इतकेच नव्हे तर माननीय समन्वयक मंत्री सीमा प्रश्न यांनाच कर्नाटक मध्ये प्रवेश करण्यास कर्नाटक प्रशासनाकडून बंदी घालणे मराठी भाषिकांनी आतापर्यंत शांततेने काढलेल्या अनेक पदयात्रांवर कर्नाटक पोलिसांनी अमानुषपणे लाठीमार करणे त्यांची आंदोलने चिरडण्याचा प्रयत्न करणे व महाराष्ट्र राज्यातील वाहनांवर हल्ले करणे तेथील मराठी भाषिकांच्या जमिनी स्थानिक विकास प्राधिकरणाकरिता संपादित करून त्यांचे भूखंड कन्नड भाषिकांना वितरित करणे तसेच अल्पसंख्य आयोगाने व मान्य उच्च न्यायालयाने दिलेल्या मराठीसह दोन्ही भाषांमध्ये स्थानिक प्राधिकरणातील दिली जाणारी शासकीय सर्व कागदपत्रे आदेशाची अंमलबजावणी न करता स्थानिक मराठी भाषिकांची संख्या कमी करण्यासाठी प्रयत्न करणे इत्यादी बाबी कर्नाटकातील स्थानिक प्रशासनाकडून जाणीवपूर्वक केली जात आहे। या सर्व बाबींवर केंद्र शासनाने हस्तक्षेप करण्यासाठी दिनांक 14/12/2022 रोजी मान्य केंद्रीय गृहमंत्री यांनी नवी दिल्ली येथे कर्नाटकाचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या बैठकीत दोन्ही राज्यांमध्ये समन्वय ठेवून मान्य सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत वाद न वाढविता शांतता ठेवण्याकरिता एकमत केले असताना देखील विपरीत भूमिका कर्नाटक शासनाने घेतलेली आहे। दरम्यान कर्नाटक विधिमंडळाने एकही इंच जमीन न देण्याच्या दिनांक 22/12/2022 रोजी केलेल्या ठरावामुळे सीमावादाला चिथवणी देण्याचे काम कर्नाटक सरकारकडून जाणीवपूर्वक केले जात असून कर्नाटक शासनाची ही भूमिका लोकशाही संकेतास धरून नाही। एकच देशातील दोन राज्यांमध्ये सौहार्दाचे वातावरण राहावे
यासाठी महाराष्ट्राने अत्यंत खंबीरपणे व शक्तीनिशी या बाबत सर्व शक्तीनिशी या बाबतचा कायदेशीर लढा सनदशीर मार्गाने सुरू ठेवला आहे आणि ज्या अर्थी सद्यस्थिती कर्नाटक राज्यात असलेल्या सीमा भागातील 865 मराठी भाषिक खेडे घटक भौगोलिक संलग्नता मराठी भाषिक लोकांची सापेक्ष बहुसंख्यता व महाराष्ट्रात समाविष्ट होण्यासाठीची तेथील लोकेच्छा या तत्वांचा महाराष्ट्र राज्याने नेहमीच आदर केला आहे। त्या अनुषंगाने त्यांच्या सामाजिक शैक्षणिक आर्थिक उन्नतीसाठी विविध सोयी सुविधा व सवलती उपलब्ध करून दिल्या आहेत। त्यात मुख्यमंत्री सहायता निधीच्या लाभाबरोबरच अभियांत्रिकी वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी विशेष सवलत भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षणासाठी सवलत सारथी व इतर शासकीय संस्थांच्या मार्फत विहित अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात आले आहे। त्याअर्थी आता महाराष्ट्र विधानसभा याद्वारे कर्नाटक प्रशासनाच्या मराठी विरोधी प्रवृत्तीचा तीव्र शब्दात निषेध करण्याबरोबरच महाराष्ट्र विधानसभा नियम 110 अनुसार बेळगाव कारवार निपाणी निपाणी बिदर भालकी या शहरांसह सर्वोच्च न्यायालयातील दावातील सर्व गावे त्या शहरे यासह 865 गावांची इंच न इंच जागा तिथल्या मराठी भाषिक नागरिकांसह कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात समाविष्ट करण्यासाठी आवश्यक तो सर्व कायदेशीर पाठपुरावा सर्वोच्च न्यायालयात करण्यात येईल। मान्य सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या सीमावाद हा सनदशीर मार्गाने अत्यंत खंबीरपणे दृढ निश्चयाने व संपूर्ण ताकदीनिशी लढा देण्यात येईल। बेळगाव कारवार बिदर निपाणी बालकी सह सर्वोच्च न्यायालयातील दाखल्यात सर्व गावे त्या व शहरे यासह 865 गावातील मराठी भाषिक जनतेसोबत महाराष्ट्र शासन खंबीरपणे निराधाराने व सर्व ताकदीनिशी उभे राहील निर्धाराने सर्व ताकदीनिशी उभे आहे। तसेच याबाबत केंद्र शासनाने मान्य गृहमंत्री भारत सरकार यांच्या बैठकीत झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा आग्रह कर्नाटक शासनाकडे धरावा। तसेच सीमा भागातील मराठी जनतेच्या सुरक्षिततेची हमी घेण्याबाबत सरकारला समज देण्यात यावी। आता हा ठराव सभागृहासमोर मतास टाकण्यात येईल। प्रश्न असा आहे की अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे एकमत आहे, होयचे एकमत आहे। ठराव संमत झाला, ठराव एकमताने संमत झाला। अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, आपला ठराव आपण सीमा भागातील मराठी भाषिकांच्या पाठी उभे राहिलो, सर्वांनी एकमताने या ठरावाला पाठिंबा दिला, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो, आपले आभारही मानतो। अध्यक्ष महोदय, हे सीमावाद जो आहे महाराष्ट्र कर्नाटक
खरं म्हणजे आपण खूप बोलले म्हणजे नाही, मी फक्त पार्श्वभूमी थोडक्यात सांगतो. भुजबळ साहेब हा विषय जो आहे गेले 60-65 वर्षापूर्वीचा आहे आणि यामध्ये तुम्ही साक्षीदार आहात, त्याचे तुम्ही साक्षीदार आहात, मी साक्षीदार आहे. अगदी सुरुवातीपासून दादा आपण जर पाहिलं तर याच्यावर अनेक ठराव देखील केले, परंतु मी एक फक्त एक दोन तीनच विषय म्हणजे उदाहरणं वाचून दाखवतो. यामध्ये खरं म्हणजे त्यावेळेस आपले यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री होते आणि त्या काळामध्ये त्यांनी देखील ठराव केला आणि ठराव करत असताना यामध्ये त्यावेळेस देखील राजकीय इच्छाशक्ती, तेव्हा केंद्रात देखील काँग्रेसचं सरकार होतं, महाराष्ट्रात देखील काँग्रेसचं सरकार होतं, कर्नाटकमध्ये देखील काँग्रेसचं सरकार, अशोकराव जी वस्तुस्थिती आहे ती मी सांगतो. आणि पृथ्वीराज बाबा म्हणाले की त्या दिवशी या गृहमंत्र्यांनी दोन्ही मुख्यमंत्र्यांना एकत्र ठेवावं. नाही तुम्ही बाहेर बोलले ना. अरे भुजबळ साहेब बरे बघा, सभागृहाचे धन्यवाद मानतात, सभागृहाचे धन्यवाद मानतात, आभार मानतात, एक मतांनी पारित झालंय. ओ दादा दादा ऐका, मी काय तुमच्यावर टीका करत नाही. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष ओ धनंजय मुंडे, मी दादा टीका करत नाही. एक मिनिट, एक मिनिट. अध्यक्ष महोदय, यामध्ये मी एवढंच बसा बसा आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा आपण सगळ्यांनी एकजुटीने या सीमावासीय मराठी बांधवांची मुख्यमंत्र्यांची भूमिका आणि त्याचबरोबर ना एक मिनिट, त्याचबरोबर आपण जे काही करतोय आज नाही बघा, महत्वपूर्ण ठराव महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्वाचा ठराव आहे, हे योग्य नाही. बसा तुम्ही, बसा तुम्ही, हे योग्य नाही. बसा, तुम्हाला संधी देतो, बसा तुम्ही, बसा. बोलत नाही मी, तुम्ही बसा. आपण ते बोलू नाही नाही, सीमावादा विषयातला ठराव आहे, तुम्ही बसा. अध्यक्ष महोदय, सन्माननीय मुख्यमंत्री धन्यवाद देत आहेत आणि सीमा भागातील वासियांकरता आपण काय काय करणार आहोत आणि करतो एवढंच फक्त रेकॉर्ड रांगतायत, कोणावरही टीका होत नाहीये. नाही सगळ्या योजना सांगतायत या सभागृहात ना, आपल्या सीमावरती लोकांपर्यंत आपल्या योजना पोहोचल्या तर एवढं वाईट म्हणण्यासारखं काय आहे? आपल्या योजना काय आहेत त्या सांगून राहिले आहेत, ते काय योजना आहेत त्या संदर्भात एवढं वाईट म्हणण्यासारखं काय आहे? अध्यक्ष महोदय, यामध्ये अरे दादा आभार मानतोय, मानले, आता त्यांच्यासाठी काय करतोय ते सांगतो ना. ऐकू दे, सन्मान्य विरोधी पक्ष नेते, त्यांचं होऊ दे, त्यानंतर देतो संधी, त्यांचं होऊ दे. अध्यक्ष महोदय, अहो ते आभार मानतायत, सभागृहाचे आभार मानतायत. यामध्ये